जी गेम खेळता खेळता 12 वर्षीय मुलगा नांदेडहून नाशिक रोडच्या रेल्वे स्थानकावर पोहोचला. हा मुलगा सुखरूप असून त्यास त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आला आहे. पबजी खेळता खेळता 12 वर्षीय नागेश हा नांदेडहून नाशिक रोडला पोहोचला. देशात जीवघेणा खेळ म्हणून ओळखला जाणारा पबजी खेळ नागेश मोबाईलवर खेळत होता. समोरच्यावर आपण कसे भारी पडू म्हणून पूर्णपणे तो इतरांसारखाच त्यात गुंतून गेला. बुधवारी तो असाच अंगणात खेळत असताना खेळता खेळता चालू लागला. चालता चालता तो कधी नांदेडच्या रेल्वे स्थानकामध्ये पोहोचला त्याला समजलं नाही. खेळाच्या नादात तो थेट नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेसमध्ये बसला. स्थानकातून गाडी सुटली तेव्हा त्याच्या लक्षातच आले नाही की गाडी सुरू झाली. गाडीने नांदेड सोडले, औरंगाबादही सोडले. तोपर्यंत घरी आई वडील आजोबा नागेशचा शोध करू लागले. कुठेही तो दिसत नसल्यानं अखेर याबाबत त्यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेतला असता 12 वर्षाचा चौकटी शर्ट घातलेला मुलगा हातात फोन घेऊन दिसला. ही घटना रेल्वे पोलिसांनी सर्व रेल्वे स्थानकावरील पोलिसांना मुलाचा फोटो आणि माहिती पाठवून दिली. अखेर बुधवारी सायंकाळी 6:15 दरम्यान हातात मोबाईल असलेला नागेश नाशिक रोड रेल्वे पोलिसांना दिसून आला. नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांनी या संदर्भात माहिती दिली. आमच्या SP कार्यालयाकडून एक संदेश प्रसारित झाला होता. त्याच्यामध्ये एक लहान मुलगा नागेश महादेव जावरे राहणार बिलोली जिल्हा नांदेड येथील लहान मुलगा तपोवन ट्रेनमध्ये बसून मुंबईच्या दिशेने जात आहे असा मेसेज प्रसारित झाला होता. त्याचे फोटो प्रसारित झाले होते. तर त्यावरून प्रत्येक स्टेशनला त्याचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. औरंगाबाद स्टेशनला त्याचा शोध घेतला परंतु तो मिळाला नाही. त्यानंतर मनमाड स्टेशनला पण त्याचा शोध घेत होते रेल्वे पोलीस. मग मन तिथं पण तो मिळाला नाही. मग त्याला इथं नाशिक रोडला आल्यानंतर तो आम्ही सर्व त्याचा शोध घेत होतो. तर तो आम्हाला मिळून आला. त्याच्याकडं नंतर का आला, कशासाठी आला याच्याबद्दल चौकशी केली तर त्याच्यामधून एक धक्कादायक बातमी अशी मिळाली की तो एकदम ग्रामीण भागातला असून त्याला पबजी खेळण्याचं त्याला ते सवय लागलेली आहे त्याला पबजी खेळण्याची. तर ते पबजीच्या नादामध्ये पबजी खेळता खेळता तो त्याच्या गावावरून नांदेडपर्यंत आला आणि नांदेडवरून म्हणजे मुंबईच्या दिशेने चाललेला होता. तर पालकांनी आपल्या लहान मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे ते कुठले गेम्स खेळताय किंवा कशावर त्यांचं सोशल याच्यावर किंवा इंटरनेटवर ते काय काय करताय याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. याच्यातून एक अधोरेखित होते की अतिशय ग्रामीण भागात सुद्धा इंटरनेटच्या सहाय्यानं असे प्रकारचे पबजी सारखे गेम खेळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पोलीस हवालदार विलास शिंगळे, चेतना शिरसाट, सरला बिरोटे, अश्विनी प्रधान, राकेश शेडबाके यांनी या मुलाच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना माहिती दिली. त्यानंतर वडील आणि काका गुरुवारी नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्यात येऊन दाखल झाले. मुलाला बघताच त्यांना अन्नदाश्रू आवरता आले नाही आणि त्यानंतर नागेशला ताब्यात घेऊन वडील नांदेडकडे रवाना झाले. प्रशांत जेजूरकर, दिशानूज.